अध्यक्ष महोदय, महाड इथल्या नवे नगर इथल्या शासकीय गोदामातल्या धान्य साठ्याच्या संदर्भातला हा प्रश्न आहे आणि साधारणपणे 22 आणि 23 जुलैला जो महापूर आला त्या पुराच्या दरम्यान जे धान्य गोदामामध्ये होतं ते खराब झालं हे तर शासनाने उत्तरामध्ये म्हटलेलं आहे, मात्र याच्यामध्ये उत्तरामध्ये म्हटलंय की खराब झालेलं धान्य आणि शिल्लक साठ्याची आकडेवारी पाहता त्याच्यामध्ये काही तफावत आढळून येत नाही। प्रश्न असा आहे अध्यक्ष महोदय की मग हे धान्य जे आहे याचे दोन वेळेला पंचनामे करण्यात आले ही गोष्ट खरी आहे का? सदर गोदामाची क्षमता किती होती आणि जर धान्याची विल्हेवाट लावली नंतर तर ती कशा पद्धतीने विल्हेवाट लावली? अध्यक्ष महोदय, साधारणपणे जे 22 ते 25 जुलैला महाबळेश्वरच्या पश्चिम घाटामध्ये जवळजवळ 1000 मिलीमीटर पाऊस पडला आणि ते पाणी जे आहे पलीकडे महाडमध्ये घुसलं। आपलं हे जे गोडाऊन आहे हे 400-500 मीटर फक्त एवढ्याच दुरीवर आहे त्या नदीपासून, 19 फुटापर्यंत ते पाणी जे आहे वर चढलं होतं आणि त्याच्यानंतर ज्यावेळी आपण बाहेरून त्याची मोजणी केली त्यावेळा ती मोजणी आली, परंतु त्याच्यानंतर हे काय होतं की पाणी आल्यानंतर चारी बाजूनी घुसतं, कधी कधी मध्ये जे आहे ते पोती जे आहे ती चांगली निघतात। पहिला पंचनामा केल्यानंतर परत प्रत्येक पोती जे आहे ते बाजूला काढून काढून आपण त्याची माहिती घेतली आणि त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय 616 क्विंटल तांदूळ आणि 108 क्विंटल गहू हा वितरणा योग्य आहे असं आढळून आलं। म्हणून दुसऱ्या पंचनाम्यामध्ये तसे आपण प्रत्यक्ष जे आहे पोती पोती जे आहे काढून ती चौकशी केली। आता त्याच्यानंतर हे सगळं जे धान्य आहे हे जे काही खराब झालेलं धान्य आहे हे खाण्यायोग्य आहे का? पुण्याच्या लॅबोरेटरीमध्ये पाठवलं, त्याने सांगितलं की मनुष्याला खाण्यायोग्य हे धान्य नाही। मग पशूंना खाण्यायोग्य धान्य आहे का? तिथेही त्या लॅबोरेटरीने सांगितलं की पशूंना सुद्धा खाण्यायोग्य हे धान्य नाही आणि त्यामुळे हे खराब झालेलं धान्य जे होते जे 100% खराबच आहे ते खतासाठी ॲग्रिकल्चर खात्याकडे आपण दिलं। गोदामाची क्षमता आहे ती 500 मेट्रिक टनाची आहे।